कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं दररोज शहरातील दोनशे ते सव्वा दोनशे टन कचरा संकलित केला जातो हा कचरा कसबाबावडा परिसरातील झूम प्रकल्पावर टाकला जातो पण या ठिकाणी कचऱ्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावण्यासाठी योग्य यंत्रणा नसल्यानं झूम प्रकल्पावर कचऱ्याचे डोंगर तयार झालेत आता तर टिपर चालकांचं संथगतीनं सुरू असणारं काम आणि एक जेसीबी बंद पडल्यानं झूम प्रकल्पावरील कचरा समस्या अधिकच गंभीर बनली आहे कोल्हापूर शहरातील कचरा संकलनासाठी टिप्परचा उपयोग होतो काही दिवसांपूर्वी टिप्पर चालकांनी किमान वेतन या मागणीसाठी काम बंद आंदोलन केलं त्यामुळे शहरातील कचरा उठावाचा प्रश्न गंभीर बनला होता सध्या चालकांकडून झूम प्रकल्पावर कचरा नेण्यासाठी अत्यंत संथ गतीनं काम सुरू आहे काही टिप्पर चालक वेळ काढूपणा करतात बऱ्याचदा झूम प्रकल्पावर येणारा टिप्पर चालक दोन दोन तास एकाच जागी थांबून राहतो शिवाय झूम प्रकल्पावरील एक जेसीबी बंद पडलाय अशा झूम प्रकल्पावर कचऱ्याचे डोंगर वाढतच चाललेत या प्रकल्पावर काम करणाऱ्या कामगारांवर देखरेख ठेवण्यासाठी कोणताही वरिष्ठ अधिकारी नाही त्यामुळं झूम प्रकल्पातील कचरा विल्हेवाट लावण्याचं काम अक्षरशः राम भरोसे सुरू आहे त्यातून भविष्यात आणखी काही समस्या उद्भवल्या तर आश्चर्य वाटायला नको